रत्नागिरीतल्या साखरतर इथं 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरीमध्ये कोरोनाची संख्या आता 6 वर गेलेली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातील बाळाला कोरोनाची लागण झालेली आहे. 103 पैकी 78 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत, मात्र यात एकाला कोरोना असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या 6 वर गेलेली आहे, तर साखरतर इथं 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना झालेला आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून. प्रणव, 6 महिन्यांच्या बाळाला कोरोना झालेला आहे, कोरोनाबाधित महिलेच्या घरातलंच हे बाळ आहे, काय अधिक माहिती? साखरतर हे जो भाग आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक महिला कोरोनाबाधित सापडली होती, त्यानंतर तिची जाऊ देखील कोरोनाबाधित सापडली होती आणि आता तिच्याच घरातील हा 6 महिन्याचा बाळ आहे त्याला देखील कोरोना झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. काल रात्री त्याचा जो अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे आणि आता रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधितची संख्या ही एकूण 6 वर गेलेली आहे. खरं तर साखरतर आणि तो परिसर जो आहे तो पूर्णतः सील करण्यात आलाय आणि हे बाळ आणि त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील क्वारंटाईन घ्यायचा अटक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ह्या बाळाला ज्याने ज्याने हाताळलंय, ज्या ज्या लोकांनी या गेल्या 8-10 दिवसात त्याला हाताळलंय त्यांना देखील आता या ठिकाणी त्यांचे स्वॅब घेऊन जे आहे ते सांगली इथं पाठवण्यात आलेले आहेत.